यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। महिन्याभरात संगमनेर तालुक्यातील देवगाव निमगाव टेंबी या दोन गावांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात दोन महिला ठार झाल्या। तसेच परिसरातील इतरही गावांमध्ये बिबट्यांनी ग्रामस्थांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून नरभक्षक बिबट्यांना ठार करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। शनिवारी संध्याकाळी 6:30 सुमारास नाशिक येथून रेस्क्यू टीम देवगाव येथे पोहोचले। त्यांच्यासह वन विभागाचे अधिकारी कर्मचारी असे एकूण 44 जणांच्या पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे। अकरा ऑक्टोबरला देवगाव येथील योगिता आकाश पानसरे वय 38 आणि 11 सप्टेंबरला निमगाव टिंबी येथील संगीता शिवाजी वरपे वय 43 या दोन महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या। देवगाव आणि परिसरातील गावांमध्ये आतापर्यंत 14 पिंजरे लावण्यात आले, त्यात सावज ठेवण्यात आले, मात्र पिंजरे लावूनही त्यात बिबटे कैद होत नसल्याने वन विभागाने अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत। शनिवारी दुपारपर्यंत वन विभागाच्या दोन टीम काम करत असताना नाशिक येथून रेस्क्यू टीम देवगाव येथे पोहोचले। रात्रीही विशेष कार्यवाही होताना दिसत आहे। देवगाव खराडी येथे पाणोबामाळा परिसर आणि बिबट्यांची हालचाल जाणवत असलेल्या इतरही दोन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत। बिबट्या जेरबंद करण्यासाठी रात्रीही विशेष कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संगमनेर भाग 1 वन परिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी सांगितलं। संगमनेरातील रेस्क्यू टीममधील संतोष पारदी, सुहास उपासने, रवींद्र पडवळे, श्री किसन सातपुते, गजानन पवार, चैतन्य कासार, एबी देशमुख, एच जे सय्यद, एस एच कोंडार आदी बिबट्यांच्या शोधात आहेत। निफाड जिल्हा नाशिक इथूनही मानव बिबट सहजीवन केंद्राचे 6 जणांचे पथक आले आहे। अत्याधुनिक अद्ययावत साधनांसह नाशिक इथून रेस्क्यू टीम देवगाव येथे पोहोचले। या टीममध्ये असलेले तज्ज्ञ अभिजित महाले, डॉक्टर हेमराज सकवाल यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। ग्रामस्थांनी दिलेली माहिती आणि बिबट्यांच्या हालचालीनुसार त्यांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे। रविवारी सकाळी त्याच परिसरामध्ये बिबट्या आढळल्याचे काही नागरिकांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले। ताबडतोब वन खात्याची पूर्ण टीम त्या ठिकाणी दाखल झाले। बघता बघता नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी केली। ज्या ठिकाणी बिबट्या आढळल्यात त्या परिसराला वन खात्याच्या मदतीने नागरिकांनी संपूर्ण वेढा घातला। आता मात्र बिबट्या जेरबंद होणार असं दिसताच पुन्हा तो तिथून निसटला असं 2 ते 3 वेळेस झालं। पिंजरे लावून बिबट्या जेरबंद झाला नाही तर बेशुद्ध करून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। तरीही नरभक्षक बिबट्या कैद न झाल्यास त्याला मारणार का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। न्यूज सुपरवन साठी दिनेश बांगर, संगमनेर।